ठळक घडामोडींचे प्रायोजक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव. शिवसेनेचे माजी मंत्री उपनेते अनिल राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. तब्बल 25 वर्ष अहमदनगर शहरातून विधानसभेवर जाणारा आमदार म्हणून ओळख. राठोडांच्या जाण्यानं नगरची शिवसेना झाली पोरकी. अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर भूमिपूजनानंतर जिल्हाभरात भाजपसह रामभक्तांचा जल्लोष. लोणीत आमदार राधाकृष्ण विखेंनी केली रामप्रतिमेची पूजा, तर राहुरीत माजी आमदार शिवाजी कर्डील यांनी फटाके फोडत वाटले पेढे. कोरोना उपाययोजनांवरून नगरचे खासदार सुजय विखेंचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींवर पुन्हा एकदा निशाणा. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद आहे, मात्र माझ्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याची खासदारांची शिर्डीत खंत. जामखेडच्या कुसळगाव महिला आणि मुलींच्या आत्महत्येवर उस्मानाबाद जिल्हा परिषद महिला पदाधिकाऱ्यानं घेतली शंका. सदर घटना आत्महत्या नसून खून असल्याचा दावा. स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी. आणि गेल्या 8 दिवसात कोपरगाव महसूलचा दुसरा तलाठीही लाचलुचपतच्या जाळ्यात. 800 रुपयांची लाच स्वीकारताना येसगावची महिला तलाठी रंगेहात अटकेत. शेतकऱ्याची नोंद लावण्यासाठी मागितली होती लाच.